हेडलाइन्स चे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी। मुंडे बंधू भगिनींनी एकत्र रहा, आम्ही तुमच्या पाठीशी, मिळून परळीचा विकास करू। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जाहीर आवाहन। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंनी एकत्र राहून विकास करावा, सरकार तुमच्या पाठीशी। मुख्यमंत्री शिंदेंचंही शासन आपल्या दारी कार्यक्रमातून जाहीर आश्वासन। शासन आपल्या दारीच्या कार्यक्रमावेळी परळीमध्ये पंकजा आणि धनंजय मुंडेंची गळाभेट। दोघे भाऊ बहीण वेगवेगळे नसून एकत्र असल्याची शिंदेंची प्रतिक्रिया। परळीच्या विकासासाठी मी कुठल्याही मंचावर जायला तयार, शासन आपल्या दारी कार्यक्रमात पंकजा मुंडेंचं वक्तव्य। मनाभेद नव्हे, सरकारमध्ये आल्यावर राजकीय मतभेदही संपले, आता पंकजाताई आणि मी मिळून बीडचा विकास करू, धनंजय मुंडेंचा विधान। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम बोगसपणा, उद्धव ठाकरेंची राज्य सरकारवर टीका। आमच्या कार्यक्रमाला बोगस म्हणतात, काहींनी 2.5 वर्ष घरात बसून बोगसगिरीच केली। मुख्यमंत्री शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला। काहींना विकास पाहवत नाही, आम्हाला दुसऱ्या राज्यात प्रचारासाठी बोलावलं तर यांच्या पोटात का दुखतं? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल। 48 पैकी कमीत कमी 45 जागा जिंकायच्याच परळीमधील कार्यक्रमातून उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आवाहन। तर राजकीय जीवनात कुणी शत्रू किंवा मित्र नसतो असंही वक्तव्य। वाशिममध्ये मनोज सरांगेंच्या ताफ्याला ओबीसी कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे, तर भगवे झेंडे दाखवत मराठा आंदोलकांची घोषणाबाजी। भुजबळांचे लोक जास्त वळवळ करत असतील तर पुढच्या वेळेस आम्ही सुद्धा जशास तसं उत्तर देणार, वाशिममधील घटनेनंतर जरांगेंचा पलटवार। उद्धव ठाकरेंचा अदानींना विरोध, धारावीचा विकास सरकारने करण्याची मागणी। तर 16 तारखेला धारावीमधून अदानींच्या ऑफिसवर ठाकरे गटाचा मोर्चा। अदानींमुळे महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडण्याची चर्चा। उद्धव ठाकरेंकडून धारावी विकास प्रकल्प अदानींना देण्यास विरोध। धारावीकरांना 400 ते 500 स्क्वेअर फूट जागा द्या, उद्योगांसह सर्वांचं पुनर्वसन करा, उद्धव ठाकरेंची मागणी। तर प्रकल्प लटकवून कमिशन खाणं हाच ठाकरेंचा उद्देश, आशिष शेलार यांचा पलटवार। आम्ही एकत्र लढणार, 1 वर्षाआधी जाहीर केलं होतं, उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद न दिल्यास आम्ही 48 जागा लढू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। 2024 पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री शिंदेच राहणार, भाजप कार्यकर्त्याला फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत वाटतं तर गैर काय? हिंगोलीमधील वक्तव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून स्पष्टीकरण। महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं मुंबईसह उपनगरातील शाळांना शासकीय सुट्टी जाहीर, शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांनाही सुट्टी लागू। काँग्रेसकडून रेवंत रेड्डी यांच्या नावाची तेलंगणाच्या मुख्यमंत्री पदासाठी घोषणा, 7 डिसेंबरला सकाळी 11 वाजता शपथविधी होणार। हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी।